मिरजेत जखमी धामण जातीच्या सापाला उपचार करत सर्पमित्र आणि पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवनदान दिले. मिरजेतील पार्श्वनाथ नगर येथे शनिवारी दुपारी एका व्यक्तीच्या घरी धामण जातीचा साप आढळून आला. यावेळी सर्पमित्र शुभम मदने यांनी या धामण सर्पाला पकडले, मात्र तो साप जखमी असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पीपल्स फॉर ॲनिमलचे अशोक लकडे यांच्याकडे घेऊन आले. यावेळी अशोक लकडे यांनी या धामण सापावर उपचार करून त्याला जीवनदान दिले, तसेच उपचारानंतर त्याला सुरक्षित स्थळी सोडणार असल्याचेही अशोक लकडे यांनी सांगितले. मी अशोक लकडे, पीपल्स फॉर ॲनिमल्स अध्यक्ष. गेले 30 वर्ष आम्ही प्राण्यांचं काम करतो आहे. माझ्याकडे असंख्य प्राणी आहेत, कमीत कमी 199 प्राणी आहेत. माकड आहे, गार आहे, बगळा आहे, कबूतर आहेत, कासव आहेत. हे सगळे जखमी आहेत. जखमी फक्त आम्ही ॲक्सेप्ट करतो. आत्ता एका मधने म्हणून आहेत आमचे सर्पमित्र, त्यांनी एक साप आणला आहे. जखमी अवस्थेत साप होता. त्यांनी गेली 5 वर्ष विना मोबदला साप वगैरे पकडतात आणि संस्थेमध्ये आणून देतात. चांगलं असेल तर रिलीज करतात, जखमी असेल तर आणून देतात. आणि आम्ही जखमी जाणारं ट्रीटमेंट करून माझं पूर्ण कुटुंब, कमीत कमी आता हे माझं कुटुंब 10 वर्ष झालं काम करत आहे. त्याच्या अगोदर 20 वर्ष मी काम करतो आहे. आणि रात्री 2:00 पण कॉल येतात. अजिबात नाही, शासनाची मदत नाही. आम्हाला जे इथं बघायला येतात त्यांना सांगतो आहे मी काय पाहिजे. म्हटल्यानंतर वैरण पाहिजे, ज्वारी पाहिजे, गहू पाहिजे, अन्न हे औषध पाहिजे. आम्ही ज्या सुविधा पाहिजेत त्या फक्त मागून घेतो. पैशाचा इथं 1 रुपया पण आम्ही घेत नाही. माझं नाव सर्पमित्र शुभम मदने. आज आत्ता थोड्या वेळापूर्वी कॉल आला होता पार्श्वनाथ नगरमधून. धामांचा कॉल होता. जखमी होती, तिला पकडण्यात आलं, रेस्क्यू करण्यात आलं आणि PFA म्हणजे पीपल फॉर ॲनिमलच्या इथं बेसिक ट्रीटमेंटसाठी घेऊन आलो आहे. तिला आता ट्रीटमेंट देऊन 2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून सोडण्यात येईल, रिलीज करण्यात येईल. 4 1 फुटाची आहे. तर एक साधारण 8-9 महिन्याची आहे जी.